श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड पक्षात आणि महाविकास आघाडीमध्ये एकाकी पडल्याचं चित्र आहे. राज्यात महत्वाचे विषय आहेत. राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी देखील आव्हाडांचं वक्तव्य वैयक्तिक आहे आणि त्याचा पक्षाशी काहीच संबंध नाही असं म्हटलेलं आहे. तर आव्हाडांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. बोलण्याचं स्वातंत्र्य असतं, त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं ते वक्तव्य त्यांच्या विचाराने केलेलं असावं. पक्षाचा ह्या गोष्टीचा तसा काही संबंध नसतो. वैयक्तिक विचार होता, वैयक्तिक विचार त्यांनी व्यक्त केला. धारदार शस्त्र जर काही असेल तर ते मला असं वाटतं आपली जीभ आहे, आपलं बोलणं आहे, त्यामुळे ते नक्कीच आपण सगळ्यांनीच बोलताना सगळ्यांनीच त्या ठिकाणी चांगली काळजी घेतली पाहिजे. आता एक वक्तव्य जे आहे ते वक्तव्य मी पाहिलेलं नाही. नंबर एक, त्याच्यावर मी भाष्य योग्य वेळी करेन कारण मी बघितलेलंच नाही त्याच्या आधी ते काय बोलले. आणि शाकाहारी आणि मांसाहारी याच्यात वाद निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही आहे, त्यामुळे तुम्ही फारसं ते गांभीर्याने घेऊ नका. सर, शेवटचा प्रश्न, आव्हाडांच्या कालच्या वक्तव्यामुळे कुठेतरी भाजप वगैरे त्यांच्यावर टीका करताना दिसते, तुम्हाला त्या वक्तव्याबद्दल काय वाटतं? राष्ट्रवादी सहमत असेल का सर त्या वक्तव्याबाबत?